ड्रग तस्कर ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत, उंदराच्या चाव्याने रुग्णाचा मृत्यू, किडनी रॅकेट, या आणि अनेक गोष्टींमुळे ससून रुग्णालय पूर्वीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. आता पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा रक्त नमुना बदलल्यामुळे दोघा डॉक्टरांना अटक झाली आहे. त्यातच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पूर्वीच भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. त्यामुळे ससून रुग्णालय आणि वाद हे समीकरण कायम राहिले आहे. पोर्शे कार अपघातानंतर अल्पवयीन आरोपीची चाचणी करण्यात आली होती. यात घेतलेले रक्ताचे नमुने ससून मधील डॉक्टरांनी कचऱ्याच्या डब्यात फेकल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. अपघातानंतर ससून रुग्णालयात आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. मात्र या रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकून दिल्या प्रकरणी डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळणोर शिपाई अतुल घटकांबळे यांना अटक केली. आता या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली SIT ची स्थापना करण्यात आली आहे. मात्र डॉक्टर सापळे यांच्यावर यापूर्वी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले आहेत. ज्या व्यक्तीवर आधीच भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे आरोप आहेत त्यांना याचा तपास सोपवल्यामुळे विरोधी पक्षांसह अनेकांनी सवाल उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनीच डॉक्टर पल्लवी सापळे यांच्यावर आरोप केले होते. डॉक्टर सापळे यांनी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्त संक्रमण शास्त्र विभागात असताना रक्तातील प्लाझ्मा विकून शासनाच्या परवानगीशिवाय 13 लाख रुपये जमा केले. या पैशातून रुग्णवाहिका खरेदी करून ती आईने दान दिल्याचे सांगितले असा आरोप आहे. त्या वापरत असलेल्या वाहनाच्या बिलाबाबत बनवाबनवी केल्याचे आरोप आहेत. डॉक्टर सापळे यांनी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असताना तसेच JJ रुग्णालयात अनेक प्रकरणात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी केला होता. JJ रुग्णालयात औषध यंत्रसामग्री खरेदीच्या बिलांवर 5-10% कमिशन घेतल्याशिवाय डॉक्टर सापळे सह्या करत नाहीत असा आरोपही जाधव यांनी केला होता. ससून रुग्णालयातून ड्रग माफिया ललित पाटील फरार झाला होता. त्याचा रुग्णालयातील मुक्काम वाढण्यासाठी तत्कालीन अधिष्ठाता संजीव ठाकूर यांनी वैद्यकीय अध्यक्षांना पत्र दिले होते. त्यात ललित पाटील याला TB हा आजार झाल्याचे नमूद केले होते. ललित पाटील याला TB आजारासह पाठदुखीचा देखील आजार असल्याचाही उल्लेख पत्रात होता. ससूनच्या ICU मध्ये उंदीर चावल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. रुग्णालयाने मात्र हे आरोप फेटाळून लावले होते. रक्त नमुना बदल प्रकरणात अटक करण्यात आलेला डॉक्टर अजय तावरे त्यावेळी अधिष्ठाता होता. त्याची यात उचलबांगडी करण्यात आली होती. ससून रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी 31 डिसेंबरला मद्य पार्टी केली होती. त्यावेळी काही मद्यधुंद डॉक्टरांनी गोंधळ घालून निवासी महिला डॉक्टरांच्या खोलीच्या दरवाजाची काच फोडली होती. या प्रकरणाची दखल खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली होती. BJ वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तराच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने रॅगिंगची तक्रार मार्च महिन्यात केली होती. एप्रिल महिन्यातही पदव्युत्तराच्या आणखी एका विद्यार्थिनीने रॅगिंगची तक्रार केली होती. याची चौकशी महाविद्यालयाच्या एका समितीकडून पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या समितीकडे सोपवण्यात आली. त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न महाविद्यालय प्रशासनाने केल्याचा आरोप झाला होता. ससून रुग्णालयाबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. त्यामुळे रुग्णालयाच्या गेल्या 5 वर्षाच्या कारभाराची चौकशी करून श्वेत पत्रिका काढण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या म्हणाल्या, काही दिवसांपूर्वी ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणी हे रुग्णालय चर्चेच्या केंद्रस्थानी होते, तर आता कल्याणी नगर हिट अँड रन प्रकरणी आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याचे प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणी 2 वरिष्ठ डॉक्टरांना अटक देखील करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणामुळे ससूनची प्रतिमा काही प्रमाणात डागळली. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज असून दोषी व्यक्तींना कठोर शासन व्हायला हवे.